नवी मुंबई में महाविकास आघाड़ी का प्रदर्शन, ईंधन की कीमतों को लेकर मोदी सरकार पर हल्ला बोल। सरकार मोदी सरकार मोदी सरकार सरकार से करे खाली रोको। ईंधन की बढ़ती कीमतों को लेकर आज महाविकास आघाड़ी नेताओं ने नवी मुंबई के नेरूर में प्रदर्शन किया। इस दौरान कार्यकर्ताओं ने मोदी सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की और ईंधन की कीमतों को रोल बैक करने की मांग की। शिवसेना उपनेता विजय नाहटा एवं एनसीपी जिलाध्यक्ष अशोक गावड़े और कांग्रेस के प्रदेश सचिव संतोष शेट्टी ने ईंधन और महंगाई के लिए मोदी सरकार के फैसलों को जिम्मेदार बताया। महाविकास आघाड़ी नेताओं ने कहा कि मोदी सरकार का ध्यान सिर्फ बंगाल के चुनाव पर है, बढ़ती महंगाई और जनता की तकलीफों पर कोई ध्यान नहीं है, इसलिए ऐसी सरकार को सत्ता में रहने का कोई अधिकार ही नहीं है। अशा परिस्थिति मध्ये सामान्य माणसाला मध्यम वर्गीयांना जे डिझेल पेट्रोल आणि गॅस लागतो त्याच्या किमती आकाशाला भिडायला लागलेल्या आहेत। पेट्रोलचे दर 90 रुपयाच्या दरम्यान आहेत, डिझेलचे रेट 80 रुपयाच्या दरम्यान आहेत, त्यामुळे मध्यम वर्गीयांचं कंबड मोडलेलं आहे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये क्रूड ऑइलच्या किमती कमी असताना आणि इतर देशामध्ये पेट्रोल डिझेलच्या किमती कमी असताना काही मोठ्या उद्योगपतींना आर्थिक लाभ व्हावा म्हणून या पद्धतीचं काम मोदी सरकार करतं आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी नवी मुंबई महाआघाडीतर्फे या ठिकाणी निदर्शनं करण्यात आलेली आहेत। विकास आघाडीतर्फे गांधीगिरी म्हणतो आपण हे कार्यक्रम आपण राबवलेले आहेत। आज देशाची परिस्थिती गंभीर आहे। ज्यावेळेला यू पी ए सरकार असताना आता जे पंतप्रधान मोदीने वरडत होते 65 रुपये डिझेल 70 रुपये पेट्रोल, माझ्या सरकार आल्यानंतर आम्ही 30 रुपये डिझेल 40 रुपये पेट्रोल करणार आहोत। हे भाजप सरकार देश चालवण्याच्या लायकीचं नाही आहे हे सिद्ध होत आहे, कारण गेले 5-6 वर्षापासून ह्या गव्हर्नमेंट फक्त डिझेल पेट्रोल आणि गॅस याच्या किमती वाढवत आहे। वास्तविक पाहता ह्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्यानंतर बाकीच्या सर्वच आपोआप वाढल्या जातात आणि हे जे मोदी गव्हर्नमेंट आहे हे चुकीच्या पद्धतीने देश चालवण्याचा प्रयत्न करीत आहे। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही1 इंडिया। एक और खबरों के लिए टीव्ही1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।